पतन उद्धार संघाचा महिमा अंत्य जावे आधमा संत सेवे. याचा अर्थ एकच आहे, संगत महत्वाची, संगत करना बड़ो कि तो बढ़त बढ़त जाए. चांगल्याच्या संगतीत बसलं की 100% चांगलं होते, लक्षात आलं. फक्त संगती करीत असताना चांगल्याची संगती केली पाहिजे. कसं आहे, मोठ्या लोकांच्या कायम संगतीत बसायचं. आम्हाला पहिल्यापासून एक नाद विनोद म्हणून नाही, आपण सगळे जाणकार आहेत. मी झालं, भरत महाराज झाला, आम्ही एकच. आम्हाला फक्त मोठ्याच्या सावलीला बसायचा नाद आहे. अरे महाराज, याचं एवढंच आहे, बाकी काय नाही. आम्ही जे इथपर्यंत येण्याचं, कला म्हणा, बोलणं म्हणा, त्यांची कला म्हणा, स्वभाव म्हणा, कालदास बाबा, ह्या गोष्टी बरोबर आहेत, पण त्याच्यात हे बी 1% वारीने टाका की आम्हाला मोठ्याच्या सावलीला बसायचा नाद आहे. फुटाचा मुका घ्यायचा, बारक्याचा मुका घ्यायचा नाही. लक्षात यायला लागले का नाही? बसत असताना चांगल्याच्या जवळ बसायचं. कसं आहे, चांगल्याची खोड असती, चांगले मोठे असतेतच, मोठे मोठेच असतील, पण जेवढे मोठे त्यांना बारीक नाद असते, जी ध्यानात ठेवा. मोठ्या माणसाने नाद बारीक असते. मग बऱ्याचदा मोठे काय करणार, मोठ्याशी धुन किनारे हेडीश्वर असं करू, कसं बी करू द्या, पण सावलीला मोठ्याच्या बसायचं, कायम मोठ्याच्या जवळ बसायचं. हां, मोठे जरा हेडीस असते, ती गोष्ट सोडून द्या, पण आपल्या जीवनाचा उद्धार होतो संगतीचा परिणाम. कशाचा? संगत. संगत महत्वाची आहे. मग काय झालं, मन चांगलंच आहे, पण मनाची संगत चुकायली, मन बसायला लागलं इंद्रियाच्या संगतीत. कोणाच्या संगतीत? इंद्रियाच्या. ज्ञानोबराय म्हणतात, इंद्रिय बैलाची पेटी नमने आवश्यकी पाहती. इंद्रिय बैलासारखी, बैलासारखी इंद्रियत मरा, नाही तरी परमार्थाला सगळ्यात महत्त्वाचं मनच आहे की हरी महाराज, बरोबर आहे का नाही? मग त्या एकजण विचारलं ना की भगवान, की मा तुमच्याच जसं लोक पाया पडते तसं आमच्या बी लोक पाया पडले पाहिजे, काय केलं पाहिजे. भगवान बोलून गेले किंवा ज्ञानोबर आहे म्हणतात, तू मन हे मीची करी माझे भजनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी मजे का ते. फक्त मन हे मीची करी, सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर मन एकाग्र झालं पाहिजे. मन महत्वाचं आहे, नीट ऐका लक्ष देऊन. परमार्थासाठी तोलामोलाचं काय असेल तर मन आहे. मग माणसं म्हणलीत मन वाईट आहे, मन वाईट नाही, मनाची संगत चुकायली, इंद्रियाच्या संगतीत बसायले. आणि इंद्रियाला आजपर्यंत चांगल्या गोष्टी आवडतच नाहीत मला, आणि मनाला चांगलं आवडत आहे. बिचारं मन चांगलं आहे, काय मनाच्या पाप, मनात पाप नाही, काय नाही. एक सांगतो, मनानं जर मनावर घेतलं, कुणी मनावर घेतलं तर आयुष्याचं सोनं होते, आणि मनानं जर मनावर घेतलं तर माणूस अधोगतीला जातो. गती अधोगती मनाची साधू संगे म्हणजे गती किंवा अधोगती या दोन्ही गोष्टी हातात कुणाच्या आहेत, तर मनाच्या हातात आहे. मनानं ठरविलं तर चांगलं बी होते, आणि मनानं जर ठरविलं तर मनाचं वाईट बी होते. हे लक्षात ठेवा, आपलं वाईट करू शकतो. मग आता इकडं थोडं लक्ष द्या. ज्ञानोबराय एकच गोष्ट सांगतो, ज्ञानोबरायची. ज्ञानोबराय म्हणतात, परमार्थच किती दिवस करायचा? जोपर्यंत मनाला बोध होत नाही तोपर्यंत. एकदा का मनाला बोध झाला की परमार्थ करायची गरज नाही. जववरी अर्जुना तो बोधू भेटेना मना, तववरिया साधना भजावे लागे. कववरी जववरिया अर्जुना आणि तो बोधू भेटेना मना, मनाला बोध होत नाही तोपर्यंत परमार्थ. मनाला एकदा बोध झाला, वेगळा परमार्थ करायची गरज नाही. आणि मनाला बोध होण्यासाठी अडचण थोडीच आहे, मन इंद्रियाच्या संगतीत बसायले, आणि इंद्रियाला चांगलं आवडत नाही. लक्षात यायला लागलं का नाही महाराज? इंद्रियाला अजिबात चांगलं आवडत नाही. इंद्रिय बैलाची पेटी न म्हणे आवश्यकी पाहती, ज्ञानोबरायने सांगितले. इंद्रिय बैलासारखी एखादी गोष्ट चांगली करायला गेलं कसं असते सांगू का? आता ही जसं आता तू सरपंचाचाच वाढदिवस योगानं अनुभव, आता हे घळटवाडीचे सरपंच आहेत, बरोबर आहे का नाही? सरपंच आहे. मग आता ही किती जिबवाडी? 9 जिबवाडी. आता ही म्हणजे 8 मेंबर आणि 1 सरपंच 9. तसं ही बी मन बी एका गावचं सरपंचच आहे. त्या गावाचं नाव आहे, ही जशी घळटवाडी तशी ह्याला देहपुरी म्हणते. त्याला खुर्दबुद्रुक, त्याला कंसात जसं देहपुरी म्हणते तसं याला देहपुरी, देहगाव असं म्हणते. लक्षात आलं का नाही? आणि या गावचा सरपंच मन आहे. या गावचा सरपंच कोण आहे? मन आहे.
कोणेबी गावच्या सरप मनातून सांगतो, कोणेबी गावच्या सरपंचाला मनातून वाटतं गावाचा विकास व्हावा, वाटत नाही. कोणाबी गावाचे वाटते हे गळटवाडीच काय कुसळून द्या, कोणाबी गावाच्या मान सरपंचाला एकच वाटतं काय, गावाचं कल्याण करायचं. फक्त काय होते माहिती का, गावाचं कल्याण करायला जातील पण ही सदस्य नालायक असतील, मधीच पाय आडवा घालणार की चटीच कायचकी करून टाकणार. लक्ष द्या लागले का, मी या गावाबद्दल बोलायलो, ह्या माझी गळटवाडीबद्दल नाही, देहपुरीबद्दल बोलायलो. या गावचा सरपंच मन आहे पण या गावचे सदस्य इंद्रिय, या गावचे सदस्य कोण येतात त्या इंद्रिय, पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय असे दहा आहेत. लक्षात आलं का नाही? आणि ह्या दहाचा दहाचा बॉस कोण आहे, कोण मार मन आहे. म्हणजे मनाला वाटतंय काय, गावाचं चांगलं करावा, भजन ऐकावा, कीर्तन ऐकावा असं त्याला वाटतंय. पण हे इंद्रिय कसे, इंद्रियाधीन झालो देवा, इंद्रियाधीन झालो देवा, म्हणतात इंद्रियाच्या अधीन आम्ही झाल्यामुळं आम्हाला तेवढी काही जजमेंट जमाना, इंद्रियाच्या अधीन लोक गेले तर मन काय झालंय, मन ह्यांच्यात बसायले. असं माणसं सरळ म्हणणार, मनाला कळत नाही का, मन चांगलंय म्हणतात, मनाला कळत नाही तर त्यांच्यात कशाला बसावून, मनाला सगळं कळतंय हो, मनाला वाटतही ना ह्यांच्यात न बसायला, ही नालायक आहेत. पण ती ग्रामसभा म्हणा, बैठक म्हणा, महिन्याच्या महिन्याला ह्यांच्यात बस आपलं ह्यांच्यात बसावं लागतंय ना. लक्षात आलं का नाही, ह्यांच्यात ह्यांच्यात बसावं लागतंय. आणि ह्यांच्यात बसल्यामुळं धवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाहन नाही, पण संगतीचा परिणाम असा झाला की मन सुद्धा इंद्रियाच्या नादी लागलं. मन कुणाच्या नादी लागलं, इंद्रियाच्या नादी लागलं. ही दहा इंद्रिय, पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय, मन यांच्या नादी लागले, लागू द्या. पण मनाला जेवढं काही चांगलं वाटतंय तेवढ्याचा ईट आलेला आहे कुणाला, इंद्रियाला. मनाला जे चांगलं वाटतंय ती इंद्रियाला त्याचा ईट आलेला, इंद्रियाला वाटतंय नको ही नग नसलेला धंदा. आणि मनाला इंद्रिय बिघडते. तुम्हाला मी सरळ सांगतो, असं आता आम्ही आता ही सगळीच महाराज लोक आहे, थोडंसं ज्ञानेश्वरी गाथा याच्यातलं बोललो की कुणालाही वाटतं आता घरी जावा आणि ज्ञानेश्वरी वाचावं, वाटत नाही का कुणाला वाटतंय ज्ञानेश्वरी वाचा, घरी जाणार अशी पुस्तकं चाळीत बसणार असं घेणार, ओम नमो जयाध्याय वेद असे ज्ञानेश्वरी वाचाय सुरू करणार. बरं, ज्ञानेश्वरी वाचायला सुरू केलं कुठं आलं, डोक्यात, हातात, पायात, कानात, डोळ्यात का मनात, हां पांडू बोल, मनातच आलं. मग मन वाईट आहे का चांगले, हां पटकन बालू, हां हां तू ॲडवोकेट पकवाजत, तू ॲडवोकेट दुसरं काय, बरोबर आहे का नाही, ह्याचा आला आणि त्याचा जायचा, ह्याचा आला आणि त्याचा पाठवायचा, हां इकडे आलं का नाही. मनाच्या अहो ही ज्ञानेश्वरी वाचित बसावं, मनात आलं मग मन वाईट आहे का चांगले, त्या मन चांगले का वाईट आहे, चांगलंच आहे ना, मन कसं आहे, चांगलंच आहे. मग बिघडलं कुठं, आता मी सांगतो बिघडलं कुठं, हातात ज्ञानेश्वरी घेतली आणि वाचायला सुरू केलं, ओम नमो जयाध्या वेद प्रतिपाद्या जय जय सुषम वेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेश सकला असतं, मग ते प्रकार मने दासू अवधारी चालेल, काही कळत बी नाही काय नाही, चला माझं गावून जाऊन जा फुलं जा कुणून गेलं बोलणं. विनोद जरी असला तरी माझं बोलणं तुमच्या लक्षात आलं का, मनाला वाटलं होतं ज्ञानेश्वरी वाचा, मधीच महाराज मधीच कुणी बिघडील, डोळे नावाच्या इंद्रियाने हे नाही राजीनामा दिला, डोळ्याची नुसती उघडजाप झाली की मन बदल अर काय कळत नाही, चला माझं गावला म्हणजे बिघडील कुणी, इंद्रिया शबास इंद्रियाने, एवढं तरी ध्यानात राहिलो वनवेदाजीच्या, बरं झालं, बरोबर आहे का नाही, हां एखादा शब्द नवीन जर सांगितला तर आम्हाला बरं थोडं बरोबर आहे का, तेवढंच आम्हाला समाधान, बाकी काय आम्हाला समाधान.
दिंडी मध्ये मला म्हणले आम्ही दोघ होतो तर दिंडी मध्ये म्हणलं दाजी आता चार दोन असं आता मी चार अभंग नवीन तयार केले म्हणलं हा हे काय म्हणले माहिती का आता मला सुद्धा दोन का होईना दृष्टांत नाही बसवा लागते अरे दृष्टांत नाही रे अभंग बसव की इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या म्हणजे काय होतंय वरिदायचा प्रॉब्लेम आहे किती बी समजून सांगा ध्यानात बसत नाही म्हणून म्हणलं एवढं का होईना ध्यानात बसलं ही बरं झालं लक्षात आलं का नाही अरे शिक्षण लय झाल्यामुळं ती ध्यानातच राहत नाही त्याच्या जास्त झाल्यामुळं इकडे लक्ष द्या कुठं आलं तर पांडू डोळे मन चांगलंच आहे बिघडिलं कुणी इंद्रिय रूपी डोळे रूपी इंद्रियाने बिघडिलं म्हणजे मन इंद्रियाच्या संगतीत असल्यामुळं बिघडलेलं आहे आणि इंद्रियाला प्रत्येक इंद्रियाचा वेगळा नाद हे ध्यानात ठेवा इंद्रिय दहा आहेत आपल्या बोलण्याला विनोदाची झालर जरी असली तरी विनोद आपल्यातले पण ही महत्त्वाचं नीट आहे का प्रत्येक इंद्रियाची आवड वेगळी महाराज प्रत्येक इंद्रियाला वेगळं वेगळं आवडते कुणाची आवड कशी कुणाची आवड कशी डोळ्याची आवड बघणं आहे पण प्रत्येकाची डोळ्याची आवड बघणं ही वेगवेगळं बघणं आहे लक्षात आलं का नाही खाण्याची आवड प्रत्येकाची भिन्न आहे म्हणजे प्रत्येक इंद्रियाची आवड कशी आहे भिन्न आहे त्याच्यामुळं शक्यतो इंद्रियाची चोचले झोप उरवतो तो माणूस शक्यतो या जगामध्ये असा सहजासहजी साधू म्हणून राहू शकत नाही तो गोबरा म्हणतात आम्ही साधू म्हणून राहिलो त्याचं एकच कारण इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी आम्ही झालो गोसावी इंद्रियाचे धनी आम्ही झालो आम्ही झालो गोसावी म्हणजे आम्ही इंद्रिय पहिल्या ताब्यात घेतलं आणि इंद्रिय ताब्यात घेण्याचा परिणाम आमचं मन मोकळं झालं नाही तर शक्यतो मन मोकळं होत नाही कारण अनेक अनेक इंद्रियांनी ते गाजलेलं आहे हे सुद्धा कळायला लागलंय किंवा मळालेलं आहे मना त्याच्यामुळं मन शक्यतो मोकळं होत नाही आणि नीट ऐका तुकोबाराय म्हणतात जिथं मन मोकळं होईल कायम